हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियसली आपण बघितलं होतं की फर्मेंटेशन कशा प्रकारे होतं, कोणत्या वेळी होतं, त्याचे टाईप बघितले होते, ॲरोबिक आणि एरोबिक फर्मेंटेशन हे दोन्ही टाईप बघितले होते. त्यानंतर कुठे ऑकर होतं, कशा प्रकारे ऑकर होतं, हे सर्व पॉईंट्स आपण बघितले होते. तर आत्ताच्या लेक्चरला आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ फर्मेंटेशन. ॲक्च्युअलमध्ये फर्मेंटेशन कसं होतं ते बघणार आहोत. फर्मेंटेशन टेक्स प्लेस व्हेन द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज अनयुजेबल ऑफन ड्यू टू लॅक ऑफ फायनल इलेक्ट्रॉन रिसेप्टर सच ॲज ऑक्सिजन. मीन्स काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काय असेल, अनयुजेबल, तिचा यूज नसेल, त्यावेळेस काय होतं, फायनल जो इलेक्ट्रॉन रिसेप्टर असतो जो कॅच करणारा असतो, सच ॲज ऑक्सिजन, ऑक्सिजन काय करतो, इलेक्ट्रॉन कॅच करतो. अँड बिकम्स द सेल प्रायमरी मीन्स ऑफ ATP एनर्जी प्रोडक्शन. इट टर्न्स NADH अँड पायरुवेट प्रोड्यूस इन ग्लायकोलोसिस इन टू NAD+ and an organic molecule which varies depending on the type of fermentation. इथे कन्वर्जन काय होतं, NADH चं कन्वर्जन NAD+ मध्ये होतं. मीन्स इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड रिएक्शन होते आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टिंगचं काम कोण करतो, ऑक्सिजन हा करत असतो. आता हा ऑक्सिजन कुठून मिळतो, जे वॉटर मॉलिक्युल आहे त्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो, अल्कोहोलचा जो इथेनॉल आहे त्यामध्ये पण काय ऑक्सिजन हा प्रेझेंट असतो, किंवा कार्बोहायड्रेट जे मॉलिक्युल असतात त्यामध्ये जो ऑक्सिजन प्रेझेंट असतो त्या थ्रू काय होतं, अशा प्रकारचे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेंज ही होत असतं आणि NADH चं कन्वर्जन NAD+ होतं आणि मॉलिक्युलचं तिथे फर्मेंटेशन हे होत असतं. विच व्हॅरीज डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ फर्मेंटेशन. सी द एक्झाम्पल्स बिलो. इन द प्रेझेन्स ऑफ O2 NADH अँड पायरुवेट आर यूज टू जनरेट ATP इन रेस्पायरेशन. बघा, इन द प्रेझेन्स ऑफ O2 काय, NADH आणि O2 प्रेझेन्स मध्ये काय होतं, NADH आणि पायरुवेट काय करता, ATP रिलीज करता, मीन्स तिथे एनर्जी रिलीज करता इन रेस्पायरेशन. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हटलं जातं. अँड इट जनरेट्स मच मोर ATP दॅन ग्लायकोलायसिस अलोन. फॉर दॅट रिझन सेल्स जनरली बेनिफिट फ्रॉम अवॉइडिंग फर्मेंटेशन when oxygen is available. The exceptional being obligate anaerobes which cannot tolerate oxygen. The first step, glycolysis, is common to all fermentation pathway. This is cause of fermentation. बघा, फर्मेंटेशन जी रिएक्शन होते त्यासाठी ज्या स्टेप आहे ही सर्वांमध्ये कॉमन असते. बघा, ग्लुकोज मॉलिक्युलचं कन्वर्जन होतंय C6H12O6 इन प्रेझेन्स ऑफ टू मॉलिक्युल्स ऑफ NAD+ प्लस टू मॉलिक्युल्स ऑफ ADP प्लस 2π टू गिव पायरुवेट प्लस NADH टू मॉलिक्युल्स ऑफ ATP टू मॉलिक्युल्स ऑफ वॉटर अँड टू हायड्राइड प्लस. पायरुवेट इज अ पाय इनऑर्गॅनिक फॉस्फेट. टू ADP मॉलिक्युल्स अँड 2π आर कन्वर्टेड टू ATP अँड टू वॉटर मॉलिक्युल्स वाया सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलायझेशन. टू मॉलिक्युल्स ऑफ NAD आर ऑल्सो रिड्यूस टू NADH. बघा, यामध्ये काय होतं, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कुठली एक स्टेप तुम्हाला या थ्रू विचारली जाऊ शकते. विच ऑफ द फॉलोइंग स्टेप इज कॉमन इन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन किंवा फर्मेंटेशन ही तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यावेळेस ती ही जी रिॲक्शन आहे, मेन रिॲक्शन ही लक्षात घ्यायची की त्यामध्ये कशाप्रकारे चेंजेस होतात. द पाय इज इनऑर्गॅनिक फॉस्फेट. बघा, हे पायरुवेट इज CH3CO(COO-), काय निगेटिव्ह चार्ज आहे, ही रिएक्शन ऑलरेडी आपण फर्स्ट लेक्चरला बघितली. टू ADP मॉलिक्युल्स अँड 2π आर कन्वर्टेड टू 2 ATP मॉलिक्युल्स. लक्षात घ्या, यावरती पण तुम्हाला MCQ हा विचारला जाऊ शकतो, किती ADP चे मॉलिक्युल यूज होता इन फर्मेंटेशन और इन फर्मेंटेशन रिएक्शन. हाऊ मच मॉलिक्युल्स ऑफ ATP आर यूज किंवा कन्वर्टेड, मग त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे किती टू मॉलिक्युल्स तिथे कन्वर्ट होतात आणि टू मॉलिक्युल ATP फॉर्म होतात. त्याचप्रमाणे टू मॉलिक्युल्स ऑफ वॉटर तिथे काय होत आहे, फॉर्म होतात वाया फॉस्फोरायलेशन. टू मॉलिक्युल्स ऑफ NAD+ आर ऑल्सो रिड्यूस टू NADH. बघा, प्रत्येक मॉलिक्युल काय, टू मॉलिक्युल तिथे फॉर्म होत आहे NADH चे. NAD+ चे दोन मॉलिक्युल रिड्यूस होत आहे कशामध्ये, NADH मध्ये. अशा प्रकारे ही टोटल फर्मेंटेशन रिएक्शन ही ऑकर होत असते. त्यानंतर बघा, इन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन द एनर्जी फॉर ATP फॉर्मेशन इज डिराइव्ह फ्रॉम अँड इलेक्ट्रोकेमिकल प्रोटॉन ग्रेडियंट अँड जनरेटेड अक्रॉस द
inner mitochondrial membrane, or in the case of bacteria, the plasma membrane via the electron transport chain. Glycolysis has substrate level phosphorylation. ATP generated directly as the point of reaction. बघा यामध्ये काय होतंय, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन रिएक्शन होते. एटीपी चकन एडीपी चकनवर्धन एटीपी मध्ये होतोय फ्रॉम इलेक्ट्रोकेमिकल प्रोटॉन ग्रेडियंट इन इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. जे मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे त्यामध्ये ती रिएक्शन ऑकर होते. और इन द केस ऑफ बॅक्टेरिया द प्लाझ्मा मेम्ब्रेन, जर बॅक्टेरिया असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये ती रिएक्शन ऑकर होत असते. कोणत्या वेळी होते? व्हाया द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. लक्षात घ्यायचं, यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. द फर्मेंटेशन प्रोसेस ऑकर व्हाया इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. लक्षात घ्यायचं, ग्लायकोलोसिस हॅज अ सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन, जनरेटेड डायरेक्टली ॲट द पॉइंट ऑफ रिएक्शन. ह्युमन हॅव यूज फर्मेंटेशन टू प्रोड्यूस अ फूड बिहेवियर सीन द न्यूलिथिक एज. फॉर एक्झाम्पल्स बघा, ह्युमन बीइंग काय करताय, फर्मेंटेशन कशासाठी, फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून ते यूज करताय. त्यासाठी नंतर बिहेवियर जे डिफरंट पेय शीत पेय असतील किंवा अदर जे ड्रिंक्स असतील ते मॅन्युफॅक्चरिंगसाठी काय केलं जातं, ते बनवण्यासाठी हे फर्मेंटेशन प्रोसेस ही यूज केली जाते. त्याचे काही एक्झाम्पल, फर्मेंटेशन यूज फॉर द प्रिझर्वेशन इन अ प्रोसेस दॅट प्रोड्यूस लॅक्टिक ॲसिड ॲज फाउंड इन सच अ सोअर फूड्स. जे आंबट पदार्थ असतात, उदाहरणार्थ आवळा बघा किंवा चिंच बघा, तुरट आंबट जे असतात ते प्रिझर्व करण्यासाठी काय केलं जातं, फर्मेंटेशन प्रोसेस ही यूज केली जाते. ॲज अ पिकल कुकुंबर किमची अँड योगर्ट सी द फर्मेंटेशन इन फूड प्रोसेसिंग ॲज वेल ॲज फॉर द प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बिहेवियर सच आर वाईन्स अँड बियर्स. फर्मेंटेशन कॅन इवन ऑकर विद इन द स्टमक ऑफ ॲनिमल सच ॲज ह्युमन. ह्युमन जी स्टमक आहे त्यामध्ये पण फर्मेंटेशन प्रोसेस ही ऑकर होत असते ॲट सब मॉलिक्युलर लेवल. मग यानंतर प्रोडक्ट्स ऑफ फर्मेंटेशन बघू, त्यामध्ये काय काय येतं. मग यामध्ये जो पॉइंट येतो त्यामध्ये काय, प्रोडक्ट्स ऑफ फर्मेंटेशन काय, त्या फर्मेंटेशन प्रोसेसने आपण आपल्याकडे मोस्टली काय प्रिपेअर केली जाते, वाईन पी प्रिपेअर केली जाते, त्यानंतर बियर प्रिपेअर केली जाते, लॅक्टिक ऍसिड पण प्रिपेअर केलं जातं, व्हिनेगर जे फूड प्रोसेसिंग मध्ये यूज केलं जातं ते पण बनवलं जातं, योगर्ट ते बनवलं जातं, त्याचप्रमाणे चीज बनवलं जातं, सोकेरियट बनवलं जातं, त्याचप्रमाणे स्कॉच विस्की जे अल्कोहोलिक जे फूड्स आहे किंवा बिहेवियर्स आहे ते पण काय केले जातात, फर्मेंटेशन प्रोसेसने हे यूज केले जातात. मग तुम्हाला यापैकी कुठलाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कुठल्याही पॉईंटवरती, विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रोडक्ट्स ऑफ फर्मेंटेशन. त्यावेळी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की फर्मेंटेशन प्रोसेसचे कुठले प्रोडक्ट हे फॉर्म होतात. मग यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट वाईन प्रोडक्शन, यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो किंवा फॉर नॉलेज पर्पज वाईन कशा प्रकारे प्रिपेअर केली जाते हे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये मेन स्टेप्स काय, व्हर्टिकल्चर आहे, त्यानंतर हार्वेस्टिंग केली जाते, त्यानंतर स्टीमिंग अँड क्रशिंग. सुरुवातीला काय केलं जातं, ग्रेपचे प्लांट तिथे डेव्हलप केले जातात, त्यानंतर हार्वेस्टिंग केली जाते ग्रेपचे वायनरीपासून, जे वायनरीचे प्लॉट असतात त्यापासून हार्वेस्टिंग केली जाते, त्यानंतर स्टीमिंग अँड क्रशिंग. ते ग्रेप जे घेतलेले असतात त्यांचं काय केलं जातं, स्टीमिंग ट्रीटमेंट दिली जाते, त्यानंतर त्यांना क्रशिंग केलं जातं, आफ्टर दॅट त्यांना फर्मेंटेशन टँकमध्ये पुट आउट केलं जातं, त्यानंतर ड्रेनिंग प्रेसिंग मिक्सिंग क्लॅरिफिकेशन एजिंग अँड बॉटलिंग. या सर्व काय वाईनच्या प्रोडक्शनमध्ये येणाऱ्या या सर्व मेन स्टेप्स आहेत. मग यापैकी कुठलाही एका याच्यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. मग वाईन प्रोडक्शन बघा, फर्मेंटेशन फर्मेंटेशन प्रोसेस बघा कोणत्या वेळी येते. शुगर अँड ऍसिड दॅट नॅचरली रिॲक्ट विथ वाईल्ड ईस्ट, ईस्ट सोबत काय होतं शुगर आणि ऍसिड काय होतं रिॲक्ट होतात. वाईन अँड ॲडिंग देअर ओन ईस्ट, त्यांनी जे प्रिपेअर केलेलं असतं वायनरीमध्ये ते त्यांचं ओन ईस्ट काय करतात त्यामध्ये ॲड करतात. फर्मेंटेशन कॅन टेक फ्रॉम 10 to 30 days, 10 to 30 दिवसापर्यंत ती फर्मेंटेशन प्रोसेस ही ऑकर होत असते. कन्वर्ट नॅचरल शुगर टू अल्कोहोल, अल्कोहोल मध्ये नॅचरल शुगरचं कन्वर्जन करण्यासाठी फर्मेंटेशन प्रोसेस ही यूज केली जाते. मग वायनरीमध्ये वाईन प्रोडक्शनमध्ये किती दिवसाचा तिथे टाइम स्पॅन असतो, 10 to 30 days.
10 ते 30 दिवसापर्यंत त्याला वेळ लागतो टोटल फर्मेंटेशन व्हायला. जे नॅचरल शुगर जे ग्रेप्स प्लांट मध्ये असतात किंवा ग्रेप्स मध्ये असतात त्याचं टोटल कन्वर्जन अल्कोहोल मध्ये होण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी तिथे लागतो. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस ड्रेनिंग. लिक्विड वाईन इज ड्रेन फ्रॉम द वॅट विदाउट बीइंग प्रेस अँड गो इन टू द बॅरल्स फ्री रन वाईन. त्यालाच काय म्हटलं तर फ्री रन वाईन म्हटलं तर द रिमेनिंग पल्प रिटेन्स अबाउट 20% ऑफ द वाईन. बघा ड्रेनिंग मध्ये काय केलं जातं, लिक्विड वाईन काय केली जाते सेपरेट आउट केली जाते, प्रेस करून ती काय केली बाजूला केली जाते आणि ती कशामध्ये बॅरल्स मध्ये भरली जाते. त्याला काय म्हटलं जातं फ्री रन वाईन म्हटलं जातं. आणि रिमेनिंग पल्प काय असतो त्यामध्ये 20% वाईन ऍज इट इज असते. पुन्हा त्याला काय झालं केलं जातं पुन्हा प्रेसिंग केलं जातं. प्रेसिंग करून पुन्हा त्यापासून जर वाईन जी रिमेनिंग आहे ती काय केली जाते पुन्हा एक्स्ट्रा ती केली जाते. देन बघा नेक्स्ट प्रोसेस वाईन प्रोडक्शन. प्रेसिंग द रिमेनिंग पल्प आफ्टर ड्रेनिंग इज प्रेस टू द स्क्वीज आउट द प्रेस वाईन. द प्रेस वाईन टेंड्स टू बी डार्क हार्श अँड अनपॅलेटेबल अँड इज मिक्स विथ द फ्री रन वाईन टू प्रोड्यूस समथिंग डिसेंट. पुन्हा काय केली जाते ती प्रेस केली जाते. प्रेस करून काय केली जाते ती कलेक्ट केली जाते. मग कलेक्ट केल्यानंतर ती कशी असते डार्क असते हार्श असते अँड अनपॅलेटेबल ही असते. मग ती पुन्हा काय केली जाते मिक्स विथ फ्री रन वाईन. फ्री रन वाईन जी आपण सुरुवातीला बाजूला केली इथे त्यामध्ये ती काय केली जाते मिक्स केली जाते. मग नेक्स्ट प्रोसेस इथे त्यामध्ये मिक्सिंग. द फ्री रन वाईन अँड प्रेस वाईन ऑलवेज फॉर द सेम सोर्स आर मिक्स टुगेदर इन अप्रोप्रिएट रेशो टू ऑब्टेन द डिझायर बॅलन्स. म्हणजे फ्लेवर वगैरे जे असतात किंवा वाईनला जो एक स्मेल येतो मग प्रत्येक वायनरीची वाईनची क्वालिटी ही डिफरंट असते. मग त्यासाठी जी प्रोसेस यूज केली जाते मिक्सिंगची त्यामध्ये सुरुवातीला जी फॉर्म केलेली असते फ्री रन वाईन आणि प्रेस वाईन यांचं इक्विमोलर अमाऊंटमध्ये प्रॉपर रेशो मध्ये काय केलं जाते त्याची मिक्सिंग केली जाते. मग ती मिक्सिंग केल्यानंतर काय वाईन अप्रोप्रिएट प्रोपोर्शन मध्ये ती फॉर्म होत असते. त्यानंतर बघा क्लॅरिफिकेशन. क्लॅरिफिकेशन इज द स्टेप ऑफ स्टॅबिलायझेशन ऑफ फर्मेंटेशन. ड्युरिंग क्लॅरिफिकेशन ऑल रिमेनिंग सॉलिड्स आर रिमूव्ह फ्रॉम द फर्मेंटेड लिक्विड. जे आपण फर्मेंटेशन केलेलं आहे किंवा वाईन आपण एक्सट्रॅक्ट केली प्रेस आणि क्लिअर वाईन मग त्या थ्रू काय केलं जातं जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय केलं जातं रिमूव्ह केलं जातं. क्लॅरिफिकेशन डन इन नंबर ऑफ वेज. फर्स्ट फाइंडिंग द प्रोसेस दॅट कॉल फॉर द ॲडिशन ऑफ सबस्टन्सेस दॅट कॉज द सॉलिड्स इन द लिक्विड टू ॲड टू वन अनदर अँड सिंक टू द बॉटम ऑफ द वॅट. मग यामध्ये काय केलं जातं डिफरंट प्रोसेस यूज केल्या जातात क्लॅरिफिकेशन ऑफ वाईन मध्ये. मग त्यामध्ये फाइनिंग मध्ये काय केलं जातं की ज्या टँक मध्ये वाईन फिल केलेली त्या टँक मध्ये काय केलं जातं सबस्टन्स ऍड केले जातात अशा प्रकारचे की ते काय करता ऍडेजर म्हणून तिथे ऍक्ट होता आणि ते काय करता जे सॉलिड इम्प्युरिटीज आहेत ते काय होता वाईनच्या टँकला बॉटमला सेटल होता. त्याचप्रमाणे ते ज्या वेळेस बॉटमला सेटल होतील आणि जो रिमेनिंग लिक्विड आहे ते अप्पर पोर्शनला असेल ते काय केलं जातं रिमूव्ह केलं जातं. रनिंग द लिक्विड थ्रू द कोर्स अँड फाईन फिल्टर. नेक्स्ट स्टेप काय जे लिक्विड आहे वाईनचं फॉर्म झालेलं ते काय केलं जातं डिफरंट फिल्टर्समधनं पास केलं जातं. देन शिफोनिंग द लिक्विड्स ऑफ द टॉप द फर्मेंटिंग व्हॅट्स आफ्टर द सॉलिड्स हॅव सेटल टू द बॉटम. पुन्हा काय जे सॉलिड पार्टिकल सेटल झाले बॉटमला त्यापासून काय केलं जातं लिक्विड हे जे अप्पर पोर्शन मध्ये लिक्विड जे प्रेझेंट असतं ते काय केलं जातं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. या सर्व प्रोसेसला काय म्हटलं जातं क्लॅरिफिकेशन. वाईन क्लिअर करण्यासाठी किंवा वाईनचं जे टेक्स्चर चेंज करण्यासाठी क्लॅरिफिकेशन प्रोसेस ही यूज केली जाते. त्यानंतर बघा एजिंग. वाईन प्रोडक्शन मध्ये हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. द फायनल स्टेज इन वाईनिफिकेशन इज एजिंग ऑफ द वाईन ऍट द पॉइंट द क्लॅरिफाईड वाईन इज ट्रान्सफर्ड इन टू आयदर वुडन बॅरल्स ऑर मेटल वॅट्स इन विच द वाईन इज अलाउड टू फर्दर मॅच्युअर अँड डेव्हलप फ्लेवर्स. इफ द वाईन मेकर चूजेस टू एज द वाईन इन वुडन कास्ट ही विल बी अलाउंग द वाईन टू पिक अप फ्लेवर्स फ्रॉम द वूड ॲडिंग ग्रेटर डेप्थ टू द फ्लेवर्स. वाईल दिस कॅन ॲड बॉडी टू सम वाईन्स कीप इन द माइंड दॅट द वुडी फ्लेवर इजंट स्क्वेअर्ड टू ऑल टाईप्स ऑफ वाईन हेन्स द यूज ऑफ मेटल वॅट्स. बघा एजिंग कशासाठी केलं जातं की सुरुवातीच्या काळामध्ये काय केलं जायचं वुडन ड्रम्स तिथे यूज केले जायचे त्यामध्ये ते फिल आणि पॅक केले जायचे. ती एजिंग कशासाठी केलं जातं की वाईनला प्रॉपर टेक्स्चर म्हणजे प्रॉपर
फ्लेवर येण्यासाठी काय केले जाते, वाईनची एजिंग ही केली जाते. बघा जे वाईन जेवढी जास्त जुनी असते तेवढी त्याची प्राइस ही जास्त असते, कारण का की त्याला एजिंग होण्यासाठी तेवढा टाइम तिथे लागलेला असतो, मग त्यानुसार काय त्याची प्राइस ही हाय होत जाते. मग त्यानुसार काय जे सुरुवातीला काय करायचे, उडी जे टँक्स होते त्यामध्ये ती स्टोअर केली जायचे, पण आता रिसेंटली काय केलं जातं मेटल वॅट्स इथे युज केले जातात, त्यामध्ये ती पुट आउट केली जाते. आणि डिपेंडिंग अपॉन द इंडस्ट्री, ती जी इंडस्ट्री आहे त्याच्या प्रोडक्शन वरती ती डिपेंड असते. काही वाईन ही 6 महिन्यापर्यंत एज केलेली असते, काही 1 वर्षापर्यंत, काही 6 वर्ष, काही 10 वर्ष, काही 15 वर्ष, तर काही 50 वर्षापर्यंत एजिंग केलेल्या वाईन सुद्धा अवेलेबल आहे. मग त्यांची जशी जेवढी जास्त एजिंग असेल त्यानुसार त्याची प्राइस ही काय होत चालते, हाय होत चालते. बघा नेक्स्ट पॉइंट बघू, इथेनॉल प्रोडक्शन फॉर कॉर्न. कॉर्न जे असते मकापासून इथेनॉल कशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं बघा. फर्स्ट प्रोसेस काय, कॉर्न स्टोर काय केलं जातं, जे मका आहे ती काय केली जाते, मिलिंग केली जाते बारीक तिथे फॉर्ममध्ये, त्यानंतर प्री ट्रीटमेंट त्याला दिली जाते, वॉशिंग क्लिनिंग वगैरे, त्यानंतर त्याचं सॅकरिफिकेशन हे केलं जातं. सॅकरिफिकेशन केल्यानंतर ती काय केली जाते, फर्मेंटेशन टँकमध्ये पुट आउट केली जाते. मग फर्मेंटेशन टँकमध्ये त्यामध्ये काय केलं जातं, ईस्ट वगैरे किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते त्यामध्ये पुट आउट केले जातात, डिफरंट क्वालिटीचे ईस्ट तिथे टाकले जातात आणि त्या थ्रू काय केलं जातं, फर्मेंटेशन प्रोसेस ही ऑकर केली जाते. मग त्यानंतर डिस्टिलेशन केल्यानंतर त्यापासून काय इथेनॉल सेपरेट आउट केलं जातं आणि ते काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. ज्या प्रकारे वाईन मॅन्युफॅक्चर केली जाते त्या शुगर इंडस्ट्रीपासून काय केलं जातं, इथेनॉल प्रोडक्शन होतं. त्याचप्रमाणे कॉर्नपासून किंवा बीटपासून, आपण बघितलंय बीटपासून कशा प्रकारे इथेनॉल हे मॅन्युफॅक्चर केलं जातं किंवा शुगर ही मॅन्युफॅक्चर केली जाते. बट इथेनॉल जे आहे ते कशापासून, वाईनपासून तर मिळतंच किंवा फर्मेंटेशन प्रोसेसनी मिळतं. मग त्यामध्ये कॉर्न पण काय केला जातो, यूज केला जातो, आणि कॉर्न स्टोर्स पण काय केले जातात, यूज केले जातात. त्यामध्ये काय मेन काय असतं, कॉर्न असतं, कॉर्न स्टोअर्स असतात आणि ईस्ट असतात. मग ज्यावेळेस फर्मेंटेशन टँकमध्ये ते फॉर्म होतं, डिस्टिलेशन केलं जातं आणि इथेनॉल त्यापासून बाहेर केलं जातं आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन हे केलं जातं. बघा इथेनॉल प्रोडक्शन फ्रॉम स्टार्च, कोस्कोआ कॉर्न ऑर विच इज कॉल्ड एज स्वीट पोटॅटो, स्वीट पोटॅटो त्याला म्हटलं जातं. त्यामध्ये काय केलं जातं, प्री ट्रीटमेंट अँड मिलिंग, ते काय केलं जातं, सॉइलपासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि त्याला ट्रीटमेंट दिली जाते, त्याला काय म्हटलं जातं, प्री ट्रीटमेंट अँड मिलिंग म्हटलं जातं. त्यानंतर त्याचं लिक्विफिकेशन केलं जातं, त्यामध्ये अल्फा अमायलेज एन्झाइम ऍड केलं जातं. बघा डिफरंट एन्झाइम यूज करून काय केलं जातं, फर्मेंटेशन प्रोसेस ही ऑकर केली जाते. आता स्टारच्या पासून ज्यावेळेस आपण इथेनॉल प्रोडक्शन करतो त्यावेळेस काय केलं जातं, लिक्विफिकेशन केल्यानंतर अल्फा अमायलेज एन्झाइम त्यामध्ये ऍड केलं जातं. त्याला 60 डिग्री सेल्सिअस 50 to 24 hours काय केलं जातं, सॅकरिफिकेशन केलं जातं और ग्लुकोअमायलेज एन्झाइम त्यामध्ये ऍड केलं जातं. बघा सुरुवातीला आपण बघितलं वाईन प्रोडक्शन मध्ये आपण किती कालावधीसाठी फर्मेंटेशन प्रोसेस ऑकर करतो, 10 to 30 days पर्यंत. इथे बघा ज्यावेळेस स्टार्च पासून इथेनॉल प्रोडक्शन केलं जातं त्यासाठी किती, 15 to 24 hours इथे यूज केले जातात. त्यानंतर काय केलं जातं, सॅकरिफिकेशन और ग्लुकोनायलेज एन्झाइम ऍड केल्यानंतर त्यापासून शुगर सेपरेट आउट केली जाते. मग ती शुगर काय केली जाते, फर्दर फर्मेंटेशन यूज केलं जातं. तिथे फर्मेंटेशन यूज केलं जातं, त्यासाठी ईस्ट त्यामध्ये मिक्स केलं जातं किंवा अमायलेज एन्झाइम तिथे वापरलं जातं. त्यानंतर फर्मेंटेशन झाल्यानंतर त्याचं डिस्टिलेशन केलं जातं आणि डिस्टिलेशन केल्यानंतर त्यापासून इथेनॉल हे सेपरेट आउट केलं जातं. मीन्स अशा प्रकारे सिम्पल प्रोसेस यूज करून काय केलं जातं, स्टार्चपासून पण इथेनॉल हे प्रोड्यूस केलं जातं. या स्टेप्स लक्षात घ्यायचं आहे, त्यामध्ये जो टाइम पिरियड आहे त्यानंतर कुठलं एन्झाइम यूज केलं प्रोडक्शन ऑफ इथेनॉल फ्रॉम स्टार्च हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. यावरती तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघू, बघा ग्लुकोजचं कन्वर्जन NAD+ to NADH, मग त्यापासून पायरुवेट तयार होतं, पायरुविक ऍसिड. बघा मग इथे सुरुवातीला ऑर्गॅनिझम बघा, डिफरंट बॅक्टेरिया तिथे ऑर्गॅनिक यूज केले आणि त्यापासून डिफरंट प्रोडक्ट हे आपल्याला फॉर्म होत आहे. बघा CO2 इनप्रोपायनिक ऍसिड, त्यापासून फर्मेंटेशन प्रोडक्ट काय होत आहे, स्विस चीज तिथे तयार होत आहे. जे पायरुविक पायरुवेट जे फॉर्म होत आहे त्यावरती प्रोपिनॉल बॅक्टेरियम
ती ज्यावेळेस रिएक्शन होते किंवा त्यामध्ये टाकला जातो त्यापासून सीओ टू आणि प्रोपोनाइक ऍसिड बाहेर पडतं आणि फर्मेंटेशन प्रोडक्ट काय तिथे फॉर्म होतं, स्विस चीज तिथे फॉर्म होतं. त्याचप्रमाणे बघा जे पायरुवेट फॉर्म झालेलं आहे सुरुवातीला ग्लुकोज मध्ये ज्यावेळेस टाकलं जातं किंवा रिएक्शन तिथे केली जाते. त्यानंतर ऍस्परजीएस लॅक्टोबियस स्पेक्ट्रोकोकस हा काय केला जातो त्या मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये टाकला जातो, लॅक्टिक ऍसिड तिथे फॉर्म होतं आणि त्यापासून काय होतं सीडर चीज योगर्ट सोया सॉस तिथे काय फॉर्म होतं. अशा प्रकारे बघा डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम युज केल्यावर त्यापासून आपल्याला डिफरंट प्रोडक्ट हे फॉर्म होत आहे. त्यानंतर सॅकरोमायसिन जर पायरुवेट मध्ये जर टाकलं आणि इन्फ्लुएन्स ऑफ सीओ टू आणि तिथे काय फॉर्म होत आहे इथेनॉल तिथे फॉर्म होत आहे, मग त्यापासून काय वाईन आणि बियर तिथे अल्कोहोलिक बिहेवियर से फॉर्म व्हायला सुरुवात होते. बघा हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम चे यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून काय फॉर्म होत आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बघा सॅकरोमायसिन ज्यावेळेस आपण घेतो पायरुवेट मध्ये तर त्यापासून सीओ टू आणि इथेनॉल दोन्ही पण फॉर्म होतात आणि त्याची फर्मेंटेशन प्रोडक्ट काय वाईन आणि बियर तिथे फॉर्म होतात. त्यानंतर क्लोस्ट्रिडियम हा मायक्रो ऑर्गॅनिझम युज केल्यानंतर काय तिथे ऍसिटोन आणि आयसोप्रोपेनॉल फॉर्म होतं पायरुवेट पासून आणि ते कशासाठी नेल पॉलिश रिमूव्हर साठी काय केलं जातं युज केलं जातं. त्याचप्रमाणे बघा नेक्स्ट जो बॅक्टेरिया आहे इशिरिया ऍसिटोबॅक्टर त्यापासून ऍसिटिक ऍसिड फॉर्म होतं आणि ते व्हिनेगार म्हणून ते फर्मेंटेशन प्रोडक्ट ते बाहेर पडतं. या सर्वांमध्ये काय होतं एनएडीएच कन्वर्जन पुन्हा कशामध्ये होतं एनएडीए एनएडी प्लस मध्ये हे होत असतं. मग हा चार्ट जो आहे हा इम्पॉर्टंट चार्ट आहे, यावरती तुम्हाला कुठल्याही पॉइंट वरती एमसीक्यू हा विचारला जाऊ शकतो. त्या वेळी काय करायचे थिंकिंग ठेवायची आणि लक्षात ठेवायचे कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला तिथे फर्मेंटेशन प्रोडक्ट हे फॉर्म करतो हे लक्षात घ्यायचं आहे. देन नेक्स्ट बघा ऍडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस ऑफ फर्मेंटेशन. ऍडव्हान्टेजेस ऑफ फर्मेंटेशन आर दॅट लॅक्टिक ऍसिड कॅन बी प्रोड्यूस अँड इट कॅन प्रोड्यूस एनर्जी फॉर एटीपीज. मग सुरुवातीचे ऍडव्हान्टेजेस काय त्यापासून लॅक्टिक ऍसिड फॉर्म होतंय आणि एनर्जी तयार होते एटीपीची फर्मेंटेशन थ्रू. डिसअडव्हान्टेज ऑफ फर्मेंटेशन आर दॅट प्रोडक्शन कॅन बी स्लो द प्रोडक्ट इज इम्प्युअर अँड नीड्स टू हॅव फर्दर ट्रीटमेंट अँड द प्रोडक्शन कॅरीज अ हाय कॉस्ट अँड मोर एनर्जी. बघा डिसअडव्हान्टेजेस काय फर्मेंटेशन इंडस्ट्रीचं की जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे ती स्लो होत असते, त्याला एक ठराविक लाईफस्पॅन असतो टाइम पिरियड मध्ये ती ऑकर होत असते, त्याला तेवढा टाइम द्यावा लागतो त्यासाठी ती स्लो प्रोसेस असते. मग त्यानंतर जो प्रोडक्ट फॉर्म होतोय तो काय असतो इम्प्युअर स्टेट मध्ये असतो, त्याला काय करावं लागते फर्दर ट्रीटमेंट द्यावं लागते प्युरिफिकेशन करावं लागतं आणि त्यानंतरच काय जो प्युअर प्रोडक्ट आहे तो फॉर्म होतो. मग या सर्वांमध्ये या प्रोसेस मध्ये काय होतं की त्याला जे प्युरिटी करण्यासाठी जे टाइम लागतो किंवा ज्या प्रोसेस युज केल्या जातात त्यामध्ये काय होतं जे प्रोडक्शन जी कॉस्ट आहे ती काय होऊन जाते इन्क्रीज होऊन जाते किंवा हाय होऊन जाते. जेवढे जास्त इथेनॉल हे फिल्टर केलं जातं किंवा प्युरिफाय केलं जातं तेवढी त्याची जास्त कॉस्ट ही वाढत असते. देन बघा अगेन ऍडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेज. फर्मेंटेशन कॅन प्रोव्हाइड अ रॅपिड बर्स्ट ऑफ एटीपीज इन द मसल सेल्स इवन व्हेन ऑक्सिजन इज इन लिमिटेड सप्लाय. एटीपीचं काय करतात ते एनर्जी रिलीज करतं इन मसल सेल्स. लॅक्टेट हाउएव्हर इज अ टॉक्सिक टू द सेल. इनिशियली ब्लड कॅरीज अवे लॅक्टेट ऍज इट फॉर इव्हेंच्युअली लॅक्टेट बिल्ड्स अप लोअरिंग सेल पीएच अँड कन्झ्युमिंग मसल टू द फॅटिग्यू. ऑक्सिजन डिबेट ऑकर्स अँड द लिव्हर मस्ट रिकन्वर्ट लॅक्टेट टू पायरुवेट. बॉडी मध्ये काय हे सर्व फंक्शन हे ऑकर होत असतात, त्यामध्ये काही जे फंक्शनिंग असते सेलमध्ये जे ऑकर होतात ते काय असतं टॉक्सिक इफेक्ट पण तिथे शो करत असतात. मोर दॅन ज्यावेळेस जास्त प्रमाणात अल्कोहोलचं कंटिन्युअसली कन्झ्युम्शन जर झालं तर ते काय करतं लिव्हर डॅमेज होण्याचं काम तिथे करत असतं. कारण मोस्टली जे अल्कोहोलिक जे बिहेवियर्स असतात ते काय करतात डायरेक्टली ह्युमन जे लिव्हर्स असतात त्यावरती अफेक्ट हे करत असतात. मग त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ फर्मेंटेशन. फर्मेंटेशन इज इम्पॉर्टंट टू द सेल दॅट डोंट हॅव अन ऑक्सिजन ऑर सेल दॅट डोंट यूज ऑक्सिजन बिकॉज इट अलॉज द सेल टू गेट टू एटीपी गेन फ्रॉम द वन मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज इवन विदाउट ऑक्सिजन.
fermentation takes away the end products of glycolysis or glycolysis can continue, freeing up the electron carriers and so on. Means ka electron cha transportation hota oxygen pasna ani glycolysis process hi continuously occur hot aste. Asha prakare je fermentation in the city important hai, tyach pramane tyache kai ajun points baghu. Fermentation is important to the baking industry because it is a process that is used to produce the bubbles of the carbon dioxide that makes the dough fries. The fermentation is important in wineries and breweries because yeast uses fermentation to produce alcohol. Alcohol industry madhe te kay karta important role show karta fermentation process. Fermentation is important in muscles because it allows the muscle to keep getting a little energy from the glucose even when the oxygen supply can't keep up with the demand. Means fermentation process ही आपल्या body मध्ये पण काय होत असते occur होत असते. काय body ला ज्या वेळेस energy ची गरज असते त्या वेळेस काय ती energy release केली जाते through fermentation without oxygen. Oxygen च्या absence मध्ये पण ती काय होत process काय होत असते occur होत असते. अशा प्रकारे fermentation industry हे important role play करते baking industry मध्ये. त्याचप्रमाणे wineries असतील beverages असतील त्यामध्ये fermentation industry है इम्पॉर्टंट रोल हा प्ले करत असते. बघा आता अल्कोहोलचं परसेंटेज बघा जे बियर्स असते बियर्स मध्ये की अबाउट 5% अल्कोहोल असतं रेग्युलर बियर मध्ये. त्यानंतर माल्ट लिकर जे असतात त्यामध्ये काय 77% अल्कोहोल असतं. टेबल वाईन जी असते त्यामध्ये अबाउट 12% अल्कोहोल कंपोजिशन असतं. फोर्टिफाईड वाईन मीन प्रोसेस केलेली जी वाईन असते त्यामध्ये 70% पर्यंत अल्कोहोल असतं. त्याचप्रमाणे कॉर्डियर लिकर्स त्यामध्ये स्कॉच वगैरे येतात त्यामध्ये जे असतं 24% पर्यंत अल्कोहोल असतं. त्यानंतर ब्रँडी और कोग्नॅक और सिंगल जिगर शॉट्स त्यामध्ये किती 40% पर्यंत अल्कोहोल प्रेझेंट असतं. मीन्स जे स्कॉच सॉरी विस्की असतात किंवा अदर जे स्कॉच असतात त्यामध्ये प्रोसेस ही जास्त केली जाते. प्रोसेसिंग जास्त केल्यामुळे तिथे अल्कोहोलचं परसेंटेज हे इंक्रीज होत जातं. त्यानंतर डिस्टिलचे स्पिरिट्स असतात त्यामध्ये 40% पर्यंत अल्कोहोल हे प्रेझेंट असतात. अशा प्रकारे डिफरंट जे अल्कोहोलिक बिहेवियर्स असतात त्यामध्ये अकॉर्डिंग टू फिल्ट्रेशन जसं फिल्ट्रेशन इंक्रीज होत जातं तसं अल्कोहोलचं कंपोजिशन हे चेंज होत चालतं. आणि जसं अल्कोहोलचं कंपोजिशन चेंज होत जातं परसेंटेज चेंज होत जातं तसं त्याचा फ्लेवर हा चेंज होत जातो. बघा त्यानंतर इथेनॉल हॅज अ मेन यूजेस जे बाय प्रोडक्ट आहे किंवा प्रोडक्ट आहे फर्मेंटेशन इंडस्ट्रीचा विच इज नथिंग बट इथेनॉल. इथेनॉलचे युजेस बघा मोस्टली आता काय केलं जातं इथेनॉल हॅज अ फ्युअल म्हणून यूज केलं जातं. आपल्या कंट्रीमध्ये तरी अजून सुरुवात नाही झालेली पण बाकीच्या कंट्रीजमध्ये इथेनॉल हॅज अ फ्युअल म्हणून वापरायला सुरुवात झाली आहे. यालाच काय म्हटलं तर पॉवर ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल कशा प्रकारे यूज केलं जातं ऍज अ फ्युअल म्हणून यूज केलं जातं. त्यानंतर ड्रिंक्स अल्कोहोलिक बिहेवियर्स जे असतील त्यामध्ये ते यूज केलं जातं. त्यानंतर अँटीसेप्टिक म्हणून ते यूज केलं जातं. बघा आता आपण काय मोस्टली काय करतोय सध्या कोरोना पॅन्डेमिक आहे त्यामध्ये आपण मोस्टली लार्ज अमाऊंट मध्ये काय सॅनिटायझर्स यूज करतोय. मग त्या सॅनिटायझर्स मध्ये काय असतं अल्कोहोल हे प्रेझेंट असतं डिफरंट ग्रेडचे अल्कोहोल हे प्रेझेंट असतात. मग ते अल्कोहोल ऍज अ अँटीसेप्टिक किंवा क्लिनिंग प्रोडक्ट म्हणून पण काय केलं जातं यूज केलं जातं. त्यानंतर परफ्यूम्स बघा परफ्यूम मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण काय केलं जातं इथेनॉलचे यूज केलं जातं. त्याचप्रमाणे क्लिनिंग जे प्रोडक्ट असतात त्यामध्ये अल्कोहोल हे यूज केलं जातं. मीन्स परफ्यूम जर आपण बघितलं स्प्रे केल्यानंतर थोडा वेळ थांबतो आणि लगेच तो काय होऊन जातो रिमूव्ह होऊन जातो. त्याचप्रमाणे हँड सॅनिटायझर क्लिनिंग साठी आपण यूज करतो त्यामध्ये पण आपल्या हातावरती सॅनिटायझर थोडा वेळ असतं आणि ते नंतर इव्हॅपोरेट होऊन जातं. ते काय होत असेल तर आपलं जे इथेनॉल आहे अल्कोहोल आहे त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे किंवा बॉइलिंग पॉइंट आहे तो काय असतो आपल्या रूम टेम्परेचर पेक्षा कमी असतो. मग त्यामुळे रूम टेम्परेचरला ते काय होतं इझिली तो बॉइल होऊन जातो आणि इव्हॅपोरेट हा होत असतो. दिस आर द युजेस ऑफ इथेनॉल. मग यालाच काय म्हटलं तर पॉवर ऑफ अल्कोहोल पण म्हटलं जातं. मग आज जे झालेले टॉपिक्स आहे आज झालेले जे पॉइंट्स आहे ते सर्व फर्मेंटेशन इंडस्ट्री मध्ये येतात. सर्व पॉइंट्स क्लिअरफुली अंडरस्टँड करायचे कोणत्या प्रोसेस होत्या कशा प्रकारे रिएक्शन ऑकर होत्या हे सर्वांनी स्टडी करायचं.
हेच तुम्हाला एग्जाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. मग आज झालेला टॉपिक आपण इथे स्टॉप करू आणि फर्मेंटेशन इंडस्ट्री हा टॉपिक आपला एंड झाला इथे मी डिक्लेअर करतो. थँक्यू सो मच.